नाही, प्रकाश आंबेडकरांचे माझे चांगले संबंध आहेत. मी अनेकदा त्यांना भेटलो आहे. एक हुशार आहेत ते, वकील आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत. आणि नैसर्गिक ती युती आहे. जर का आमचे विचार एकमेकाशी जर पटले तर ती नैसर्गिक युती आहे. कारण शाहू फुले आंबेडकर घेऊनच महाराष्ट्र घडलेला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करताना तुम्ही राजकारणावर जोरदार टीका केलेली आहे. कुठेतरी खंत वाटते महाराष्ट्राचं राजकारण जे झाले तुमचा कोणाचा कोणाचा प्रश्न उत्तर देऊ. सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी महाराष्ट्र सध्याच्या महाराष्ट्राच्या एकंदरीत जे चालू आहे ते मला स्वतःला पटलेलं नाही आहे. आणि काका, मी नेहमी म्हणतो की ज्या महाराष्ट्रात आपण राहतो, जे महाराष्ट्र आहे, म्हणजे इतर राज्यांच्या पेक्षाही काही ते आपलं वेगळंपण आहे. महाराष्ट्राकडे सगळे राज्य एक आदर्श होऊन पाहतात. ज्या शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आपल्याला हिंदवी स्वराज्य स्थापन झालं, आज शिवाजी महाराज आहेत, रायशी शाहू महाराज आहेत, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महासंत आपल्याकडे, तुकाराम महाराज आहेत, ज्ञानोबा असतील, तुकडोजी महाराज असतील, एवढा आपल्याकडे इतिहास असताना सुद्धा आपण हेच दररोज सकाळी ऐकायचं का, जे काय महाराष्ट्र सध्या चालू आहे. किंबहुना आणि त्याच्या अगोदर बरेच वर्ष हेच वैयक्तिक सेल्फ बेस्ड राजकारण जे आहे, म्हणजे व्यक्तिकेंद्र राजकारण आपण जे नुसतं बघतो. आणि व्यक्तिकेंद्र राजकारण म्हणजे लोकांना खोड्यात काढणे. लोकांना आता काही इच्छा नाही आहे तुमचं व्यक्तिकेंद्र राजकारण ऐकायला. लोकांना एकच इच्छा आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या विकासावर बोला. महाराष्ट्र हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र कसं होऊ शकते ह्याच्यावर चर्चा करा. ह्याच्यावर चर्चा कोण करत नाही. चर्चा एकच आहे की हा वाईट आहे का हा बरोबर आहे, आणि ह्याचे पाय ओढायचे का त्याचे पाय ओढायचे. आणि व्यक्ती केंद्र हे राजकारण चालू असल्यामुळं हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक विघातक मार्गाने महाराष्ट्र चालू आहे असं म्हटलंसुद्धा काही चुकीचं होणार नाही. पुणे लोकसभेची पोटनिवडणुकीची तयारी सध्या सरकारने सुरू केली आहे, त्या संदर्भात स्वराज्याची काय नाही. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आम्ही त्या पुण्याच्या लोकसभेत आम्ही काही पडणार नाही. 2024 लोकसभा विधानसभा दोन्ही लढवणार. लोकसभेचं मला माहीत नाही. अजूनही ते गणित कसे जमतील बसतील किंवा आणि कोणाशी आम्ही एकत्र जाऊ कुठल्या समविचारींच्या बरोबर आमचा सपोर्ट राहील का त्यांना, ह्याच्यावर काही अजूनही अजेंडा चर्चा झाली नाही. काही डोळ्यासमोर चित्र क्लिअर नाही. पण विधानसभा हे निश्चित आहे. प्रकाश आंबेडकरांचे माझे चांगले संबंध आहेत. मी अनेकदा त्यांना भेटलो आहे. एक हुशार आहेत ते, वकील आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत. आणि नैसर्गिक ती युती आहे. जर का आमचे विचार एकमेकाशी जर पटले तर ती नैसर्गिक युती आहे. कारण शाहू फुले आंबेडकर घेऊनच महाराष्ट्र घडलेला आहे. समविचारी तुमच्या पण तर सोबत यायला तुम्ही जाल त्यांच्यासोबत, पण असं पण दिसतंय का राज्यामध्ये आता जो पक्ष तुम्ही त्यांच्यासोबत जायला. आज मी तुम्हाला काय सांगितलं ना की समविचारी म्हणजे जो देशाचं हित